नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय सराव संच 1.5 आणि यामध्ये आपण फार महत्वाची लेखी उदाहरण पाहणार आहोत. हे सर्व उदाहरणं नीट समजून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा. या उदाहरणांचा पुन्हा पुन्हा अभ्यास करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तो पुन्हा पुन्हा तुम्हाला अभ्यास करता येईल. तर बाळाने याच्यात पहिलं उदाहरण आपण पाहतोय. दोन समीकरणांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. आता याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की दोन संख्यांचा फरक 3 आहे आणि याच्यामधली मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. ही दुसरी अट झाली. म्हणजे पहिली अट काय, तर त्या लहान मोठ्या संख्येतला फरक आहे 3. मग मी काय केलं, पहिल्यांदा मोठी संख्या मांडली एक्स, लहान संख्या वाय घेतली. बरोबर नाही? आता मोठी संख्या एक्स आहे, लहान संख्या वाय आहे. मग पहिल्या अटीनुसार काय झालं, दोन्हीतला फरक म्हणजे वजाबाकी, मोठी संख्या वजा लहान संख्या. बरोबर नाही? फरक करताना काय करणार आपण, मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करणार. मोठी संख्या वजा लहान संख्या, फरक किती आहे, 3 आहे. समीकरण पहिलं तयार झालं. गणितातली दुसरी अट काय आहे, तर मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19. मग तिप्पट मध्ये 3x, मोठ्या संख्येची तिप्पट 3x, लहान संख्येची दुप्पट 2y. मग दोघांची बेरीज, बरोबर नाही, तिप्पट अधिक दुप्पट, बरोबर नाही, मग किती आलं, 19 आलं. हे झालं दुसरं समीकरण. आता पहिल्या दुसऱ्याची तुलना आपण केली तर हे दोन, हे एक्स आहे, हे 3x आहे, हे 2y आणि हे नुसते वाय, पण अधिक वजा भिन्न चिन्ह आहे. भिन्न चिन्ह असतं की त्यालाच निवडायचं. मग काय करू आपण, वाय या चलाचा आपण काय करणार आहोत, पहिल्यांदाचा लोप करणार आहे. मग कसं करावं लागेल, आम्हाला या 2y चा या वाय ने लोप करण्यासाठी याला 2y करावं लागेल. म्हणून समीकरण 1 ला 2 ने गुणू. मग समीकरण 1 लिहून घेतलं बघा, एक्स वजा वाय 3, हे समीकरण 1 आहे. मग त्याच्या डाव्या बाजूला, डावा हात माझा इकडे आहे, डाव्या बाजूला 2 ने गुणलं आणि उजव्या बाजूला पण 2 ने गुणलं. मग काय होणार आहे, त्या 2x वजा 2y बरोबर 6. मग दुसरं समीकरण काय आहे आपल्याकडे, 3x अधिक 2y बरोबर 19. आणि तिसरं तयार झालेलं काय आहे, 2x वजा 2y बरोबर 6. मग मी काय केलं, या अधिक 2y ला हे वजा 2y घालवण्यासाठी या दोघांची करणार आहे बेरीज. बेरीजेमध्ये भिन्न चिन्ह निघून जातील. म्हणजे अधिक 2y ला वजा 2y गेले, म्हणजे 5x बरोबर 25. म्हणून x बरोबर किती आले, तर x बरोबर 25/5, म्हणजे x बरोबर किती आले, 5 आले. आता ही x ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवणार आहे. बरोबर आहे? मग समीकरण 1 काय आहे, x वजा वाय बरोबर 3 आहे. मग कोणाची किंमत ठेवायची आम्हाला, एक्स ची, म्हणजे 5 वजा वाय बरोबर 3. म्हणजे 5 वजा इकडच्या अधिक 3 वजा होणार आहे, इकडचा वजा वाय तिकडे अधिक होणार आहे. म्हणजे वाय बरोबर 5 वजा 3, म्हणजे वाय बरोबर 2. म्हणजे मोठी संख्या आम्ही कुठली मांडली होती, एक्स, ते किती आली, 5 आली. आणि लहान संख्या कुठली मांडली होती, वाय, वाय बरोबर किती आली, 2 आली. व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या दुसरं उदाहरण लिहिपर्यंत. आता या उदाहरणामध्ये एक कृती दिलेली आहे तुम्हाला. कृती हे 3 मार्काचं उदाहरण आहे, नीट लक्षात घ्या. या ठिकाणी आकृती काय म्हणते, मी आयत आहे आणि मग त्या आयतानं त्याची लांबी दाखवली 2 वेगवेगळ्या परिमाणामध्ये. बरोबर आहे? पण निश्चितच या दोघांची लांबी सारखी आहे. बरोबर आहे? आयत आहे म्हटलं ही बाजू आणि ही बाजू सारखी असणार आहे. तसंच ही रुंदी आणि ही रुंदी सारखी असणार आहे, जरी वेगवेगळ्या परिमाणात दाखवली असते. आणि मग हा आयत काय म्हणतोय, माझ्या एक्स वाय ची किमती काढा, माझं क्षेत्रफळ काढा आणि माझी परिमिती काढा. आता पहिल्यांदा आकृतीने काय म्हटलंय, मी आयत आहे. म्हणजे ती आकृती काय सांगते, माझ्या समोरासमोरील बाजू सारखी आहे. आता तुम्हाला काय करायचं ते करा. आणि समोरासमोरच्या बाजूंची लांबी पण दिली. मग मी काय केलं, या लांबीला ही लांबी सारखीच आहे, कारण जरी वेगवेगळ्या परिमाणात दिसत असलं तरी पण हे दोन्ही सारखंच आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 2x अधिक वाय अधिक 8 बरोबर 4x वजा वाय, हे आणि हे समान. मग आता त्याचं समीकरण तयार करूया आपण. कसं समीकरण तयार केलं बघा बरं,
हे दोन एक्स पलीकडे नेले चार एक्स वजा दोन एक्स झालं काय ते चार एक्स वजा दोन एक्स हे वाय पण पलीकडे नेले वजा वाय आणि इथे अधिक वायचा वजा वाय म्हणजे काय झालं आपल्याकडे तयार आता याचं झालं दोन एक्स आणि याचं झालं वजा दोन वाय दोन एक्स वजा दोन वाय बरोबर आठ हे माझं पहिलं समीकरण तयार झालं आता रुंदी पण सारखी असणार आहे म्हणजे दोन वाय बरोबर एक्स अधिक चार मग दोन वाय बरोबर एक्स अधिक चार मग हे एक्स आहे ना तेवढंच फक्त उचलून इकडे आणलं किती झालं ते अधिक एक्स वजा एक्स वजा एक्स अधिक दोन वाय बरोबर चार हे झालं समीकरण नंबर दोन आता आपल्याला समीकरण दोन्ही मिळाले समीकरण मिळाले की आपल्याला ते सोडवायचे म्हणजे एक्स वाय च्या किमती मिळतील आता आपण या दोघांची तुलना करूया इथे दोन एक्स आहे इथे नुसतं एक्स आहे आणि ते वजा पण चिन्ह आहे मग आपण एक्स या चलाचा लोप करता येईल आपल्याला याला दोन ने गुणाकार वजा दोन एक्स झालं तर एक्स चलाचा लोप होईल मग याला दोन एक्स करण्यासाठी वजा दोन एक्स करण्यासाठी दोन न गुणायचं आहे मग समीकरण दोन ला दोन ने गुणू दोन ने गुणलं उजव्या बाजूला दोन ने गुणलं डाव्या बाजूला दोन ने गुणलं मग दोन गुणिले वजा एक्स वजा दोन एक्स दोन गुणिले अधिक दोन वाय अधिक चार वाय दोन गुणिले चार आठ झाले बरोबर आहे आता समीकरण माझ्याकडे हे जे तिसरं निर्माण झालेलं आहे या तिसऱ्या समीकरणाचं मला काय करायचंय या तिसऱ्याची आणि या पहिल्याची बेरीज करायची बरोबर इकडे तीन व एक व तीनची काय करूया बेरीज करूया एक व तीनची बेरीज केली मग आता एक व तीनची बेरीज किती होतं बघा पहिलं समीकरण लिहिलं दोन एक्स वजा दोन वाय अधिक बरोबर आठ बरोबर इकडे आता तिसरं समीकरण बघा काय तिसरं समीकरण तयार झालंय वजा दोन एक्स अधिक चार वाय बरोबर आठ हे बघा या दोन एक्स ला हे दोन एक्स गेले बरोबर इकडे वजा बाकी झाले त्यांची आणि यांची बेरीज करताना चिन्ह बदलत नाही त्यामुळे चारात न दोन गेले दोन राहिले आठ आणि आठ सोळा दोन वाय बरोबर सोळा वाय बरोबर आठ आले बरोबर वायची किंमत आली ती लांबी किंवा रुंदी नाही लक्षात घ्या ती फक्त वायची किंमत आहे मग आम्हाला एक्सची पण किंमत काढायला सांगितली मग एक्सची किंमत काढण्यासाठी आम्ही वायची किंमत एखाद्या समीकरणामध्ये ठेवू मग काय केलं समीकरण दोन मध्ये ठेवले जरा सोपं वाटतं समीकरण दोन वजा एक्स अधिक दोन वाय बरोबर चार वजा एक्स दोन कंसात वायची किंमत आठ बरोबर चार आठ दोन सोळा आले आणि त्या सोळात मी हे काय केले चार वजा केले म्हणजे मला एक्स किंमत वजा एक्स इकडे नेऊन अधिक एक्स आले एक्स बरोबर मिळाले मला बारा आता एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या आमचा एक भाग क्लिअर झाला पण आम्हाला आता त्यांची क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची ती आहे त्याची क्षेत्रफळ काढण्यासाठी मला एक्झॅक्ट त्याची लांबी माहित असणं अपेक्षित आहे एक्झॅक्ट मला रुंदी माहित असणं अपेक्षित आहे म्हणून एक्झॅक्ट लांबी काढण्यासाठी काय केलं मी त्यातले एका कोणास्तरी वापर करतो हे लांबीचं हे पण परिमाण आहे ते पण आहे मग हे घेतलं चार एक्स वजा वाय लांबी बरोबर चार एक्स वजा वाय मग चार एक्सची किंमत घातली बारा वजा वायची किंमत घातली बारा चौक अठ्ठेचाळीस वजा आठ म्हणजे चाळीस निघाल ही चाळीस एकक ही काय निघाली लांबी निघाली तसाच रुंदी काय आहे दोन वाय दोन गुणिले वाय दोन गुणिले आठ ही सोळा एकक ही रुंदी निघाली आता आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय रे बाळांनो आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी तर आयताचे असं लिहायला हवं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे चाळीस आणि रुंदी किती आहे सोळा चाळीस गुणिले सोळा सोळा चौक चौसष्ट आणि एक शून्य सहाशे चाळीस चौरस एकक परिमिती आता काढायची परिमिती सूत्र काय आहे आयताची परिमिती आयताची परिमिती काय आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी मग लांबी चाळीस रुंदी सोळा दोघांची बेरीज छप्पन गुणिले दोन छप्पन गुणिले दोन म्हणजे एकशे बारा अतिशय सोपं उदाहरण आहे बाळांनो हे व्यवस्थितपणे समजून घ्यायचं कृतीयुक्त उदाहरण आहे तीन मार्कांचं उदाहरण आहे नीट लक्षात घ्या आता या तिसऱ्या उदाहरणांमध्ये वयांचं उदाहरण आहे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिसळल्यास मिळविल्यास बेरीज सत्तर येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळविल्यास बेरीज पंच्याण्णव येते बघा बाळांनो पहिल्या अटीमध्ये काय केलंय वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली बरोबर मग वडिलांचं वय आपण एक्स वर्ष मांडलं मुलांचं वय वाय वर्ष मांडलं मग पहिल्या अटीनुसार काय होणार आहे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट बरोबर
आणि या दोघांची बेरीज सत्य. आता दुसरी अट काय बघा बरं, मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट, बरोबर आहे, आणि बेरीज 95. मग मुलाच्या वयामध्ये हे मुलाचं वय घेतलंय का नाही, मुलाचं वय दुसऱ्या अटीमध्ये मुलाचं वय, त्याच्यात वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली आणि बेरीज किती आली 95 आली. पहिलं समीकरण तयार झालं, दुसरं समीकरण. आता या दोन समीकरणांची तुलना करू, इथे एक इथं दोन एक्स, इथं दोन वाय इथं एक वाय. मग आपल्याला आता त्या सहगुणकांची आदला बदल करणारा जो नियम आहे त्याच्यानुसार पण करता येईल. पण यापेक्षा आपण काय करूया, सरळ या पहिल्या समीकरणाला दोन ने गुणूया, बरोबर आहे नाही, आणि मग या दोघांची वजाबाकी करूया, म्हणजे एक्स या पदाचा लोप होईल, एक्स या चलाचा लोप होईल. तर समीकरण एकला दोन ने गुणलं, दोन गुणिले उजवी बाजू, दोन गुणिले डावी बाजू, दोन एक्स अधिक चार वाय बरोबर 170, हे झालं समीकरण तीन. समीकरण तीन मधून दोन वजा करू, तीन तिसरं समीकरण लिहिलं पहिल्यांदा, दोन एक्स अधिक चार वाय बरोबर 140. दुसरं समीकरण लिहिलं दोन एक्स अधिक वाय बरोबर 95. वजाबाकीचं चिन्ह दिल्यामुळे यांची सगळ्यांची चिन्ह बदलली. आता दोन एक्स बंद दोन एक्स गेले, बरोबर का, यालाही गेले, म्हणजे काय राहिलं, चार एक्स बंद वाय गेले म्हणजे तीन वाय राहिले, बरोबर आहे, आणि 140 मधून 95 गेले 45 राहिले, तीन वाय बरोबर 45, म्हणून वाय बरोबर 45/3 म्हणजे 15 वर्ष कुणाचं वय आलं, मुलाचं वय आलं, मुलाचं वय वाय वर्ष, वाय बरोबर 15 वर्ष आहे. आता आम्हाला वडिलांचं वय काढायचं, म्हणून वाय बरोबर 15 ही किंमत काय केली, समीकरण दोन मध्ये घातली, हे समीकरण दोन आहे. मग काय समीकरण दोन आहे बघा, समीकरण दोन मध्ये दोन एक्स अधिक वाय बरोबर 95 आहे, दोन एक्स अधिक वाय 15 घातले बरोबर 95, म्हणजे दोन एक्स बरोबर 95 वजा 15 बरोबर 80, म्हणजे एक्स बरोबर 80/2, इथले दोन इकडे जाऊन भागीले झालं, एक्स बरोबर 40 निघाले, म्हणजे वडिलांचं वय किती निघालं 40 वर्ष, मुलांचं वय किती निघालं 15 वर्ष. अतिशय छान आणि मजेशीर असं उदाहरण आहे, 3 मार्काचं उदाहरण आहे, व्यवस्थित लिहून घ्या. आता या चौथ्या उदाहरणामध्ये बघा काय म्हटलंय, एका पूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे, म्हणजे त्या अपूर्णांक दिला, अपूर्णांक असेल तर आपण एक्स छेद वाय असं घेतो, आणि त्यांनी काय म्हटलंय, अपूर्णांकाचा छेद मोठा आहे, छेद मोठा आहे, बरोबर की नाही, किती ने मोठा आहे, अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने, जे अंशाची दुप्पट करायची त्यात 4 मिळवायचं तेव्हा छेद येणार, बरोबर. मग आपण पहिली अट म्हणली, पण पहिली अट म्हणण्याच्या अगोदर आपण काय केलं, अंश बरोबर एक्स म्हणला, छेद बरोबर वाय म्हणलं. पहिल्या अटीनुसार छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने जास्त, दुप्पट केली 4 मिळवले, आता आला छेद आहे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी हे जे 4 आहे हे पण इकडे घेऊन जातो, ते वजा 4 होईल, ते वाय इकडे घेऊन येतो, म्हणजे काय होणार आहे, वजा वाय, म्हणजे काय होणार आहे, दोन एक्स वजा वाय बरोबर वजा 4, हे पहिलं समीकरण तयार झालं पहिल्या अटीनुसार. आता गणितातली दुसरी अट काय म्हटलं बघा बरं, जर अंश हा अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, म्हणजे मी हे दोन्हीना पण 6 ने कमी केलं, एक्स वजा 6 वाय वजा 6, तर छेद हा अंशाच्या 12 पट आहे, अंशाची 12 पट करावी लागणार आहे, बरोबर आहे, म्हणजे तेवढा छेद होणार आहे, म्हणजे छेद हा अंशाच्या 12 पट आहे, बरोबर आहे. मग आता याला 12 ने गुणलं, 12x आणि 12/72 बरोबर वाय वजा 6, म्हणजे 12x हे वाय इकडे घेऊन आलो, एक नाही, अधिक वायचा वजा वाय हे 72 पण इकडे नेले, अधिक 72 झाले, वजा 6 हे तसे, म्हणजे काय झालं, 12x वजा वाय बरोबर वजा 6 अधिक 72, 72 6 गेले, 66 उरले मोठ्या पदाचं चिन्ह, समीकरण दोन तयार झालं. आता या दोघांची तुलना करू आपण, हे 10x हे 12x, हे 2x हे 12x आहे, हे वजा वजा वाय हे दोन्ही सारखे आहेत नाही का, म्हणजे वाय वाय सारखे आहेत. मग आपल्याला काय करायचं, यांचे चिन्ह समान करून यांना घालून टाकायचं वायला, वाय या पदाचा लोप करूया आपण, वाय या चलाचा लोप करूया, मग यापैकी कोणातरी 2 ने गुणावं लागेल, मग याला 2 ने गुणू, मग काय केलं बघा बरं, गरजच नाही कारण याच्यामध्ये 1 आहे, बरोबर की नाही. मग काय करूया, डायरेक्ट यांची वजाबाकी करूया, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू, समीकरण 2 मधून 2 गेले बघा, 1 वजा करू, मग वजा म्हटल्यावर ही सगळी चिन्ह बदलली, अधिकचा वजा, वजाचा अधिक, वजाचा अधिक,
मग बारातनं दोन गेले दहा हे वायला वाढले कुठे गेले सहासष्ट अधिक चार बरोबर सत्तर म्हणजे दहा एक्स बरोबर सत्तर तर एक्स बरोबर सात आली किंमत बरोबर आहे. आम्हाला काय मिळाला अंश मिळाला. आता छेद काढायचा आहे मग एक्स बरोबर सात किंमत समीकरण एक मध्ये ठेवली याच्यामध्ये ठेवणार आहे दोन एक्स वजा वाय बरोबर वजा चार मग दोन एक्स एक्स किंमत घातली वजा वाय वजा चार चौदा वजा वाय वजा चार चौदा इकडे चार घेऊन आणले म्हणजे वजा चारचे काय होणार अधिक चार चौदा अधिक चार बरोबर अठरा छेद बरोबर काय निघाला मला अठरा मग अपूर्णांक काय असेल दिलेला अपूर्णांक एक्स छेद वाय एक्स किती आहे सात वाय किती आहे अठरा दिलेला अपूर्णांक किती सात छेद अठरा बळानो अतिशय छान असं उदाहरण आहे घेऊन घ्यायचं पटकन आणि नीट समजून घ्यायचं पुढे एकदा ते ऐकत राहायचं ते उदाहरण म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आता या उदाहरणामध्ये बघा अतिशय छान असं आणि मजेशीर असं गणित आहे. थोडीशी शाब्दिक माहिती खूप वाढवलेली आहे त्यामुळे आपल्याला गडबडल्यासारखं वाटतं पण नीट समजून घ्यायचं. दहा टनाची क्षमता असणाऱ्या एका मालवाहू ट्रक मध्ये ए आणि बी अशा विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. दहा टनाची क्षमता आहे ट्रकची किती टनाची क्षमता दहा दहा टन म्हणजे किती झाले दहा हजार केजी झाले. आता ए प्रकारच्या दीडशे पेट्या आणि बी प्रकारच्या शंभर पेट्या भरल्या की दहा टन पूर्ण होते तर ट्रकची दहा टनाची क्षमता पूर्ण होते. पहिली अट काय दहा टन पूर्ण होण्यासाठी दीडशे पेट्या ए टाईपच्या आणि शंभर पेट्या बी टाईपच्या बरोबर आहे. त्यानंतर दुसरी अट काय दिलेली आहे जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. समजा 260 भरल्या तर 40 बी लागतात. ए च्या 260 बी च्या 40 ए च्या 150 बी च्या 100 बरोबर नाही पण त्या ट्रकात भरल्या या प्रमाणात भरल्या तरी 10 टन या प्रमाणात जरी भरल्या तरी 10 टन बरोबर आहे. मग आपण काय करूया ए प्रकारच्या पेटीचे वजन एक्स मानू बी प्रकारच्या पेटीचे वजन वाय मानू. मग आता ह्या पहिल्या अटीनुसार जर आपण भरल्या पेट्या म्हणजे काय ए प्रकारच्या पेटीतलं वजन एक्स आहे म्हणजे एकूण वजन झालं 150 × x एवढे केजी झाले म्हणजे 150 x अधिक 100 y बरोबर 10,000 kg एवढे केजी अधिक एवढे केजी बरोबर 10,000 kg. दुसऱ्या अटीमध्ये काय 260 x ए प्रकारच्या 260 पेट्या म्हणजे एकूण वजन किती झालं 260 x किलो झालं अधिक 40 y किलो झालं बरोबर 10,000 kg. आता हे जरा समीकरण थोडीशी मोठी वाटतात 150 260 मग त्यांना काय करू आपण 10 ने प्रत्येकाला वागूया म्हणजे प्रत्येकातला एक एक शून्य निघून जाईल म्हणजे संक्षिप्त रूप होईल याला 10 ने वागलं 15 आलं याला पण 10 पण सगळ्यांना वागायचं आहे 10 आले याला 1000 आले या ठिकाणी 260 ला 10 ने वागले 26 x पुढे आहे 4 y आणि 1000 बरोबर. आता माझ्याकडे फ्रेश समीकरण तयार झाले तिसरं आणि चौथं समीकरण 15 x + 10 y बरोबर 1000 26 x + 4 y बरोबर 1000 बरोबर आहे. आता मला या दोघांमध्ये तुलना करायची हे 15 26 आहे हे 10 4 आहे बरोबर आहे 10 4 4 2.5 पट आहे ना 4 × 8 आणि 4 × 2 मग 2.5 पट दुपटी अडीच पटी एवढे. मग मी काय केले या समीकरणाला 2.5 ने गुणू कुठलं समीकरण आहे चौथं समीकरण 4 ला 2.5 ने गुणू कुठल्याही संख्येनं गुणलं तरी चालतं 2.5 ने गुणलं 2.5 म्हणजे 26 × 52 आणि 26 × 13 बरोबर आहे 52 × 13 65 x 2.5 ने गुणलं की याचं उत्तर किती आलं 65 आलं बरोबर आहे. आता 2.5 ने 4 ला गुणलं की 4 × 8 4 × 2 8 × 2 = 10 y बरोबर याला अडीच पटीने केलं तर 1000 अडीच पट 2500 kg बरोबर आहे. आता हे समीकरण माझ्याकडे पाचवं तयार झालं. आता पाचवा आणि तिसऱ्याची तुलना करूया वळण आपण 65 x 15 x अधिक 10 y अधिक हे दोन्ही मला सारखे मिळाले पण या दोघांचे चिन्ह सारखे आहे म्हणजे वजाबाकी करावी लागेल. मग मी काय केलं जरा मोठं समीकरण पाहिलं हे पाहिलं आणि याच्यातून याला वजा केलं
समीकरण पांच मधून तीन वजा करो, पांच लिहिलं समीकरण पांच, पासष्ट एक अधिक दहा y बरोबर दोन हजार पाचशे, तिसरं लिहा पंधरा एक अधिक दहा y बरोबर एक हजार, बरोबर आहे. आता वजा बाकी म्हटलं सगळ्याची शिल्लक बदलली ना, मग कसं होणार आहे, पासष्ट एक्स वजा पंधरा एक्स बरोबर पन्नास एक्स, अधिक दहा वायला वजा वजा हवाय निघून गेले, दोन हजार पाचशे मध्ये एक हजार गेले म्हणजे एक हजार पाचशे राहिले, हे पन्नास त्याला भागीले झाले की त्याचं उत्तर आलं तीस. एक्स बरोबर किती आलं, तीस आलं, म्हणजे ए प्रकारच्या पेटीतलं वजन किती आहे, तीस केजी आहे. आता बी प्रकारच्या पेटीतलं वजन मला काढायचंय, मग मी काय करणार, एक्सची किंमत एका कुठल्या तरी समीकरणामध्ये मांडणार आणि मग वायची किंमत करणार, वायच किंमत असणार तेच बी पेटीतलं केजीतलं वस्तू वजन आहे. बर बघा आता एक्स बरोबर तीस ही किंमत समीकरण तीन मध्ये घालू, कुठे तीन समीकरण, इथे तीन समीकरण, बघा पंधरा एक्स अधिक दहा वाय बरोबर एक हजार, मग पंधरा एक्स ची किंमत घातली पंधरा ते पंचेचाळीस, दहा वाय आहे तसे एक हजार, हे चारशे पन्नास घेऊन वजा केले पाचशे पन्नास आले भागिले दहा, इथले दहा वाय मधले दहा एक म्हणजे किती आलं, बी प्रकारच्या पेटीतलं वजन पंचावन्न, ए प्रकारच्या पेटीचं वजन तीस केजी आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन पंचावन्न केजी आहे. आणि मग अशा पद्धतीने तो ट्रक भरला ए आणि बी पेट्यामध्ये, तर तो ट्रक पूर्ण दहा टन क्षमतेनं भरून जातो. आता हे उदाहरण बघा, त्याच्यावर स्टार केलेलं आहे असं, हे थोडस आव्हानात्मक उदाहरण आहे, काय आव्हान या उदाहरणामध्ये ते बघूया. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही प्रवास काही अंतर बसने पार केले आणि उरलेले अंतर विमानाने पार केले. 1900 किमीचा प्रवास केलेला आहे, बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे आणि विमानाचा वेग 70 किमी दर तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने किती प्रवास बसने केला. आता या ठिकाणी दोन अटी आहेत, एक तर एकूण प्रवास दिलाय आणि एकूण तास दिले, बरोबर आहे, म्हणजे एकूण प्रवासाचे किलोमीटर दिलेले आहेत, एकूण प्रवासाचे तासिका दिलेले आहेत, किलोमीटरचं एक विधान करायचं, तासिकांचं एक विधान करायचं. मग आता आपण काय करूया, विशालने बसने केलेला प्रवास एक्स किमी मानू आणि विमानाने केलेला प्रवास वाय किमी मानू, बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं आहे, वेळ, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, बरोबर आहे का नाही, या सूत्राचा उपयोग करायचा आहे. मग बसच्या प्रवासाचा वेळ किती आहे आमचा, बसचा प्रवास किती, एकूण एक्स किलोमीटर आहे, किती तसा वेगाने केला तो 60 किलोमीटर प्रति तास वेगाने केला, म्हणजे त्याने किती त्याचा वेळ किती लागला असेल, एक्स किमी छेद 60, बरोबर आहे, या वेगाने केलेला आहे म्हणून एवढे तास त्याला लागले असते. विमानाचा प्रवासाचा वेळ कसा निघणार आहे, तर एकूण अंतर विमानाने पार केलेलं अंतर भागिले विमानाचा वेग, वाय भागिले 700 प्रति तास एवढा जाईल, एवढे तास त्याला लागले असतील, एवढे तास बसला लागले असतील, एवढे तास विमानाला लागले असतील, बरोबर आहे का नाही. आता हे झालंय पहिल्या अटीनुसार, आता आपण बघूया किती प्रवास केलाय त्याने, एकूण 1900 किमीचा प्रवास केलाय, मग 1900 किमी त्यापैकी बसचा प्रवास किती आहे एक्स, विमानाचा प्रवास वाय, म्हणजे या दोघांची बेरीज 1900 किमी, बसने केलेला प्रवास अधिक विमानाने केलेला प्रवास बरोबर 1900, पहिलं विधान झालं क्लिअर. आता गणितातील दुसरी अट, पाच तासाची, बसने एवढे तास प्रवास केला, विमानाने एवढे तास प्रवास केला, दोन्ही मिळून पाच तासांचा प्रवास आहे, म्हणजे एक्स छेद 60 अधिक वाय छेद 700 बरोबर पाच तास. आता आपण काय करणार आहे, या 700 आणि 60 या दोघांनी अशी एखादी संख्या शोधू की जिला भाग जात असेल, मग ती अशी संख्या कुठली शोधते, 2100, 2100, 2100 ला 60 ने भाग जातोय 35, सुद्धा बघा साहित्रिक 18 म्हणजे 1800 झाले 3 आणि साई पंच 30, 1800 आणि 300 2100 झाले, म्हणजे मी काय करणार आहे, 2100 ना प्रत्येक पदाला गुणणं, म्हणजे संक्षिप्त रूप मला देत आहे, एक्स छेद 60 गुणिले 2100, 60 ना भागलं 35 आलंय, इथे 700 ने भागलं 3 आलंय, म्हणजे आता माझ्याकडे समीकरण काय तयार झालं, 35 एक्स अधिक 3 वाय बरोबर, याचा पण गुणाकार केलाय 2100 105 आणि वरचे 2 0,
बराबर आहे. आता माझ्याकडे समीकरण तिसरं तयार झालं. आता काय करूया आपण, तिसऱ्याला आणि पहिल्याला तुलना करूया. 35x आणि ते x आहे, इथं 3y इथं नुसते y. आता हे y घालवता येईल मला, y चा लूप करता येईल, पण इथे मला 3 आणलं पाहिजे. मग समीकरण 1 ला 3 ने गुणू, 1 ला काय केलं आपण, 3 ने गुणले, 1 ला 3 ने गुणलं. मग काय होणार बघा, 3x + 3y बरोबर 19 = 57, 5000 असं असेल. आता आम्हाला या दोघांची तुलना करायची. 3x + 35x + 3y + 3y अधिक आहे, वजा बाकी करूया. समीकरण 3 मधून 5 वजा करूया, कारण 3 मध्ये 10,500 आणि 5 मध्ये एवढं 4 मध्ये एवढं बरोबर कडे. मग काय केलं, समीकरण 3 मधून 4 वजा करू. मग 3 समीकरण 3 लिहिलं, समीकरण 4 लिहिलं, बस. आणि वजा वाक्य म्हटल्यावर सगळ्यांची चिन्ह लिहिली बरोबर कडे, सगळ्यांची चिन्ह बदलली. 35 + 3 गेले, 32x आणि वाय ला वाय निघून गेले बघा बाळांनो. आणि 10,500 मधला 5,700 गेला की 4,800 राहिलं. 32x = 4,800, x = 4,800 भागिले 32 बरोबर ना, 32 ला भाग लावलाय 16 पड्यातले, 16 × 16 त्रिके बरोबर आहे 2 0 कळतंय का. आणि 2 आलं परत म्हणजे किती आलं इथे बरोबर, 300 / 2 आले, त्याचं परत 150 किमी. बस ने किती प्रवास केला, 150 किमी. आता जर त्यांनी पुढे विचारलं असतं विमानाने किती प्रवास केला, तर तो इथे या बाजूलापर्यंत ठेवला, 1 ची किंमत घालायची आणि विमानाला प्रवास करायचा. पण ऍक्च्युअली उदाहरण कुठपर्यंत आहे, बसने प्रवास किती केला बरोबर कडे, तर हे बसने प्रवास केला. बळांनो या 1.5 मधल्या सराव संख्या 1.5 मध्ये सर्व उदाहरण तुम्हाला सोडवून दिलेली आहे. सर्व उदाहरण नीट समजून घ्या, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. एका दुसऱ्या 3 मार्काचं 4 मार्काचं उदाहरण असू शकतं, कदाचित हेही उदाहरण असू शकतं. यातल्या संख्या बदलतील, अंतर बदलतील, वेळ बदलेल, काहीतरी बदलेल आणि ते उदाहरण देतील, पण अशा प्रकारचं उदाहरण असू शकतं. त्यामुळे तुम्हाला नीट अभ्यास करण्यासाठी हे सर्व उदाहरणे मी सोडून दिलेली आहेत. सर्व उदाहरणं व्यवस्थित घेऊन काढा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून आपल्याला हा अभ्यास पुन्हा करता येण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुमच्या लाईक्स मध्ये राहिला तो पटकन सापडतो. आणि चॅनल सबस्क्राईब केला की पुढच्या प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला मिळत राहतील. यानंतर आपण सराव संच एक सॉरी संकीर्ण प्रश्न संग्रह एक घेणार आहोत. बरं, या प्रकरणाचा संकीर्ण प्रश्न संग्रह एक घेणार आहोत, त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न संग्रह आला असेल, प्रश्न संग्रह एक आला असेल, तो लगेच 2 दिवसात मी टाकेल आणि मग पूर्ण प्रकरणाचा अभ्यास तुम्हाला करता येईल. या प्रकरणाची प्लेलिस्ट उघडून पहा, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल बरोबर. आणि प्लेलिस्ट जर दिसला तिथं जर गेला तर 10वी गणित 1 ची या 2 चलातील रेषीय समीकरणाची प्लेलिस्ट आहे, ती ओपन केली की तुम्हाला जे सगळे 6-7 चे काही व्हिडिओ तयार होतील, 6 व्हिडिओ होतील तयार, कारण एक संकीर्ण प्रश्न संग्रहाचा एक व्हिडिओ तयार होईल. सगळ्या सराव संचाचे मिळून 5 आणि प्रश्न संग्रहाचा 1.